हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल क्राफ्ट डेकोर बाय भक्ति। काही महिन्यांपूर्वी मी एक मिनिएचर आर्ट फ्रेमचा व्हिडिओ पोस्ट केला होता। इट इज अ कस्टमाइज्ड अँड पर्सनलाइज्ड गिफ्ट आयडिया फॉर एनी ओकेजन। आणि त्या व्हिडिओला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला आणि मला खूप कमेंट्ससुद्धा येत होत्या, खूप मेसेजेस येत होते की हे मिनिएचर आर्ट कसं करायचं, हे आम्हाला शिकवाल का, ह्याचं तुम्ही क्लासेस घेता का। वा, स्पेशली तुमच्या सगळ्यांसाठी मी एक नवीन मिनिएचर आर्ट फ्रेम घेऊन आलेली आहे। नवीन मिनिएचर आर्ट फ्रेमचा ट्युटोरियल व्हिडिओ घेऊन आली आहे, ज्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया की आपण मिनिएचर आर्ट फ्रेम कसं बनवू शकतो। तर कुठलंही मिनिएचर आर्ट बनवण्यासाठी आपल्याला पहिले एक बेस लागतो, एक बॅकग्राऊंड बेस लागतो। तर इथे मी एक माझ्याकडे टीमचा डब्बा होता सेलिब्रेशन कॅडबरीचा, तो डब्बा मी ह्याचा बेस आणि बॅकग्राऊंड म्हणून यूज करणार आहे। आता या डब्ब्याला एक छान लुक द्यायचा आहे, एका वॉल फ्रेमसारखा लुक द्यायचा आहे, त्यामुळे मी डेफिनेटली एक टेक्स्चर वॉलपेपर किंवा टेक्स्चर पेपर तुम्ही म्हणू शकता असा बाजारातून विकत आणला आहे। यू कॅन सी अ व्हेरी ब्युटिफुल गोल्डन कलर टेक्स्चर पेपर। हा संपूर्ण पेपर मी या डब्याभोवती रॅप करून घेणार आहे। आणि या मिनिएचर आर्ट फ्रेममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही गिफ्ट आयडिया एक अतिशय पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज्ड गिफ्ट आयडिया आहे, जी त्या व्यक्तीनुसार, त्या व्यक्तीच्या आवडीनुसार चेंज होत जाते। तर बेसिकली मिनिएचर आर्ट फ्रेम म्हणजे काय, की ज्या व्यक्तीला आपल्याला हे गिफ्ट द्यायचं आहे त्या व्यक्तीला आवडणाऱ्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये, या मिनिएचर आर्ट फ्रेममध्ये छोट्या स्वरूपात, म्हणजेच मिनिएचर स्वरूपात आपल्याला प्रेझेंट करायच्या असतात। सो फॉर एक्झाम्पल, आपल्याला आता या पर्टिक्युलर आर्ट फ्रेममध्ये एक छोटं देवघर बनवायचं आहे, तर आपण शिकूया की हे छोटं मिनिएचर देवघर आपण कसं बनवलेलं आहे। सो मी एक काड्याची डब्बी घेतली आहे, सिंपल, प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते। त्याला ब्लॅक कलरनी, ब्लॅक ॲक्रेलिक कलरनी मी पेंट करून घेते आहे साईडनी। आणि ही काड्याची पेटी जी आहे, हा त्या देवघराचा बेस असणार आहे। आणि संपूर्ण हे जे देवघर आहे हे मी पुठ्ठ्यापासून, कार्डबोर्डपासूनच बनवलं आहे, त्यामुळे आता ह्या काडेपेटीच्या वर अजून एक छान स्टिफनेस त्याला यावा म्हणून मग मी एक कार्डबोर्डचा तुकडा घेतला आहे सेम आकाराचा, त्यालासुद्धा ब्लॅक कलर करून मी त्याच्यावरच चिकटवणार आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय। आता हा देवघराचा बेस तर तयार झाला आहे, आता ह्याच्यावर देवघराची जी पहिली पायरी आहे त्यासाठी परत मी एका कार्डबोर्डलाच फोल्ड करून घेतलेला आहे एका बॉक्सच्या शेपमध्ये, आणि तो बॉक्सचा शेप मी आता ब्राऊन कलरनी संपूर्ण देवघर बनवणार आहे। बेस सोडून बाकीचं जे देवघर आहे ते ब्राऊन कलरमध्ये मी बनवलं आहे, त्यामुळे मग मी हा ब्राऊन कलरचा उपयोग करते ॲक्रेलिक पेंटचा। मिनिएचर आर्टमधला अजून एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, तो म्हणजे डायमेन्शन्स। कारण की मी जो बॅकग्राऊंडला बेस म्हणून जो डब्बा घेतलेला आहे, त्या डब्याच्या अकॉर्डिंगलीच मला बाकीच्या सगळ्या ज्या मिनिएचर वस्तू आहेत त्याच्या डायमेन्शन्स ठरवाव्या लागल्या। तर अर्थात मी माझ्या डब्याच्या हिशोबाने, त्या साईजच्या हिशोबाने या देवघराची एक साईज ठरवून घेतलेली आहे आणि त्या साईजमध्येच मी हे सगळे बॉक्सेस बनवते आहे। सो आता बघू शकता तुम्ही की खालचा जो ब्लॅक कलरचा बेस होता त्याच्यावर अजून एक पायरी आपली तयार झाली आहे देवघराची। आणि आता देवघराला साधारण चार पिलर्स असतात युजुअली, तर ते चार पिलर्स म्हणून मी या छोट्या छोट्या चार काड्या घेतलेल्या आहेत। त्या काड्या अशा प्रकारे चारही बाजूंनी मी चिकटवून घेणार आहे आणि त्याच्यावर अजून एक आपल्याला टॉपला बेस लागेल, जसा आपण खालचा बनवला तसाच। तर त्या डायमेन्शन्सच्या प्रॉपर रेशोमध्ये एक बॉक्स मी बनवून घेतलेला आहे कार्डबोर्डचा, आणि अशा प्रकारे हा देवघराचा वरचा भाग परत एकदा ब्राऊन कलरमध्ये मी पेंट करून घेते आहे। सो ऑलमोस्ट एक देवघराचा स्केलेटन आपला रेडी झाला आहे। आता वरचा जो भाग आहे त्याच्यावर मला अशा पायऱ्या पायऱ्यांचा लुक द्यायचा आहे, त्यामुळे परत एकदा मी कार्डबोर्डच्याच आधाराने आणि फोम शीटच्या आधाराने या स्टेप्स बनवणार आहे आणि त्यालासुद्धा मी ब्राऊन कलरनीच पेंट करून घेतलेलं आहे। सो फायनल लुक देवघराचा तुम्ही हा बघू शकता। अशा प्रकारे अतिशय क्यूट आणि सुंदर हे देवघर आपलं रेडी झालेलं आहे। आता या मिनिएचर आर्ट फ्रेममध्ये देवघरासोबत मला एक बुकशेल्फ बनवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या स्पिरिच्युअल, म्हणजे अध्यात्माशी रिलेटेड बुक्स, म्हणजेच पुस्तकं, छोटी छोटी पुस्तकं मी बनवून घेणार आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय। तर ही मिनिएचर बुक्स कशी बनवायची आपण शिकूया। तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी जी जी पुस्तकं मला बनवायची आहेत त्याचे छोटे छोटे इमेजेस, म्हणजे फ्रंट आणि बॅक पेजचे इमेजेस, छोटे छोटे इमेजेस मी प्रिंट करून घेतलेत। आता हे एडिटिंग कसं करायचं आणि ह्याला स्मॉल साईजमध्ये कसं व्यवस्थित एडिट करायचं, ह्याचं एक सेपरेट ट्युटोरियल मी अपलोड करणार आहे। हे सगळं एडिटिंग मी फोटोशॉप या सॉफ्टवेअरमध्ये करते, तर हे कसं करायचं ह्याचं सेपरेट ट्युटोरियल मी अपलोड करणार आहे। मग एकदा हे सगळे इमेजेस प्रिंट करून घेतले की एकेका पुस्तकाचं कटआउट्स मी कट करून घेतलेले आहेत
आणि त्याला जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय तर अगदी व्यवस्थित स्केलच्या सहाय्याने व्यवस्थितपणे त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण त्याला एक बुकचा आकार अगदी व्यवस्थित आला पाहिजे, तर ते परफेक्टली व्हायला पाहिजे म्हणून हे स्केलच्या आधाराने मी व्यवस्थित त्याला फोल्ड करून घेते. आता हे व्यवस्थितपणे फोल्ड झाल्यानंतर अर्थात या बुकच्या कव्हरमध्ये ठेवायला आपल्याला बुकची पेजेस दिसावीत, म्हणजे पुस्तक जाड दिसावं, अशा प्रकारचं काहीतरी करावं लागेल. त्यासाठी मी हे फोम शीट घेतलेलं आहे जे माझ्याकडे आहे, आणि या फोम शीटचे या पुस्तकाच्या आकाराचे छोटे छोटे कटआउट्स करून घेतलेत. तर आता जितकी जाडी पाहिजे पुस्तकाची तेवढे फोम शीटचे पीसेस मी ह्याच्यामध्ये चिकटवणार आहे फेविकॉलच्या सहाय्याने. सो आता हे जे पुस्तक आहे पर्टिक्युलरली भागवत पुराण हे जाड पुस्तक आहे, त्यामुळे मी फोमशीटचे तीन एकावर एक असे पीसेस चिकटवलेत आणि ते तिन्ही पीसेस या पुस्तकात म्हणजे या पुस्तकाच्या कव्हरमध्ये मी फेविकॉलच्या सहाय्याने स्टिक केलेलं तुम्ही बघू शकता. तर ज्याप्रमाणे आपण एक मिनिएचर बुक बनवलं त्याच अगदी सेम पद्धतीने बाकी सगळी पुस्तकंसुद्धा आपल्याला बनवायची आहेत. तर प्रत्येकाचं प्रिंटआउट जसं तुम्ही बघू शकताय, प्रत्येकाच्या फ्रंट आणि बॅक पेजेसचे प्रिंटआउट्स आणि त्याचे कटआउट्स मी इथे करून घेतलेले आहेत. आणि अगदी सेम पद्धतीने बाकी सगळी पुस्तकं आपल्याला बनवून घ्यायची आहेत, मिनिएचर बुक्स आपल्याला बनवून घ्यायची आहेत. मिनिएचर आर्ट फ्रेम हा जो गिफ्टचा प्रकार आहे हा बनवताना एक गोष्ट आपल्याला खूप काळजीपूर्वक लक्षात घ्यावी लागते, ते म्हणजे हे अतिशय कस्टमाइज आणि पर्सनलाइज असं गिफ्ट आहे. म्हणजे ह्यामध्ये मिनिएचर आर्टमध्ये आपण बुक्सपासून ते अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. ज्या व्यक्तीला आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे त्या व्यक्तीला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात, म्हणजे त्याला वाचायला आवडतं का, काही आर्ट फॉर्म आवडतो, डान्स करायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं, अशा अनेक गोष्टी असू शकतात. त्याच्याशी रिलेटेड सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं मिनिएचर फॉर्म आपण जर बनवलं आणि ते मिनिएचर फॉर्म असलेल्या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या फ्रेममध्ये प्रेझेंट केल्या तर इट विल बी अ लाईफ टाईम मेमरी फॉर दॅट पर्सन. आणि पर्सनली मला जर विचाराल तर माझा हा सगळ्यात आवडता असा गिफ्ट प्रकार आहे. अर्थात तुम्हाला खरंच जर एखाद्या व्यक्तीला हे गिफ्ट म्हणून द्यायचं आहे तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व कराव्या लागतात आणि तरच तुम्ही हा गिफ्ट प्रकार अगदी मनापासून आणि अगदी परफेक्टली बनवू शकता. तर अशा प्रकारे या सगळ्या मिनिएचर बुक्स आपल्या रेडी झालेल्या आहेत. सो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय अतिशय क्यूट आणि सुंदर अशी ही छोटी छोटी पुस्तकं दिसत आहेत आणि ह्याला व्यवस्थित एडिट केलेलं असल्यामुळे तुम्ही कितीही छोटा जरी त्याचा आकार असला तरी आरामात वाचू शकता की त्याच्यावर काय लिहिलं आहे, क्लिअरली ते व्हिजिबल आहे. तर आता आपण हे मिनिएचर बुक्स तर बनवले पण हे अरेंज कसे करायचे त्या फ्रेममध्ये त्या डब्यामध्ये, तर त्याच्यासाठी एक आपल्याला बुकशेल्फसारखं लुक त्या मिनिएचर फ्रेमला द्यायचं आहे. त्यासाठी अगेन कार्डबोर्डचे काही पीसेस मी कट करून घेतलेत आणि त्या कार्डबोर्डच्या पीसेसला त्याच सेम गोल्डन कलरच्या पेपरमध्ये टेक्स्चर पेपरमध्ये मी रॅप करून घेणार आहे. आणि आता हे तिन्ही जे कार्डबोर्डचे पीसेस आहेत हे आपल्याला बुकशेल्फच्या ज्या फळ्या असतात त्या प्रकारे अरेंज करायचं आहे त्या मिनिएचरच्या फ्रेममध्ये आणि त्याच्यावर आपण त्या बुक्स ठेवणार आहोत. ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओत बघू शकताय त्याप्रमाणे त्या फळ्यांवर एक एक बुक्स आपल्याला अरेंज करायच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिनिएचर म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्याला हे गिफ्ट द्यायचं आहे मिनिएचर आर्ट त्या व्यक्तीचा फोटो डेफिनेटली आपण चिकटवणार आहोत फ्रेमच्या मध्यभागी आणि तो फोटो अगदी व्यवस्थितपणे चिकटावा आणि समोर आल्यासारखा असा 3D त्याला लुक यावा यासाठी एक फोटोसाठी एक बेस स्टँड म्हणू शकता तुम्ही. एक स्टँडसारखं मी बनवलं आहे कार्डबोर्डचंच आणि जे परत मी त्याच गोल्डन पेपरमध्ये रॅप करून घेणार आहे आणि ते स्टँड चिकटून त्याच्यावर तो फोटो मी स्टिक करणार आहे. सो अशा प्रकारे दिस इज गोइंग टू बी द फायनल लुक ऑफ आवर मिनिएचर फ्रेम आर्ट. सो जसं तुम्ही बघू शकता ह्या देवघराला अजून मी सजवलं आहे, ग्लिटर पेपरचं तोरण बनवलं आहे, कुंदन लावलेत, त्याच्यामध्ये देवाचे फोटोसुद्धा मी लावलेत आणि सगळे बुक्स जे आपण मिनिएचर बुक्स बनवलेत ते सगळे बुक्स एक एक करून मी या सगळ्या पार्टिशन्सवर जे आपण बुकशेल्फचे पार्टिशन्स बनवलेत त्याच्यावर अगदी व्यवस्थितपणे अरेंज केलेत आणि मध्यभागी ज्या व्यक्तीला हे गिफ्ट द्यायचं आहे त्या व्यक्तीचा फोटोसुद्धा लावलेला तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे या देवघराच्या बाजूला एक छोटासा दिवासुद्धा मी बनवला आहे ग्लिटर पेपरचा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा बनवू शकता. आणि जो मागचा पण लुक आलेला आहे त्या गोल्डन टेक्स्चर पेपरमुळे बॅकग्राऊंड लुक आणि संपूर्ण मिनिएचर फ्रेमचा लुक तर तुम्ही बघू शकता अतिशय रिअल असं एखाद्या म्हणजे घरातली एखादी खोली आहे जशी आणि त्या खोलीमध्ये या देवघर आणि त्याच्या बाजूला ही पुस्तकं ठेवली आहेत अशा प्रकारचा लुक या मिनिएचर आर्ट फ्रेमला आलेला तुम्ही बघू शकता.
सो डेफिनेटली ही जी गिफ्ट आयडिया आहे ही एक लाईफ लॉंग क्रिएटिव अशी गिफ्ट आयडिया आहे. सो कशी वाटली माझी ही गिफ्ट आयडिया आणि हे मिनिएचर आर्टचं ट्युटोरियल मला कमेंट्समधून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. भेटूया तर मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका क्राफ्ट क्रिएशनसह. तोपर्यंत बघत रहा माझं चॅनल क्राफ्ट डेकॉर बाय भक्ती. स्टे क्रिएटिव्ह, स्टे ब्युटिफुल. थँक्यू, बाय.